महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान 1 मे 2023 ते 30 एप्रिल 2024 असा हा कालावधी आहे। या कालावधीमध्ये मध्यवर्ती कार्यालयाकडून दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला बस स्थानक स्वच्छ ठेवायचं आहे। यामध्ये बसस्थानकाला काही मार्कांची गुणांची सिस्टीम दिलेली होती आणि त्या पद्धतीत इतर विभागाचे आपल्याकडे जालना विभाग बसस्थानकाचा स्वच्छतेचे सर्वेक्षण करायला आलेले होते, तर त्या विभागाने आपल्याला अंबेजोगाई बसस्थानक जे आहे त्याला महाराष्ट्रातनं 100 पैकी 83 मार्क्स मिळालेले आहेत आणि महाराष्ट्रात अंबेजोगाई आगार अंबेजोगाई बसस्थानक हे प्रथम क्रमांकावर आलेलं आहे। बसस्थानकात आपण स्वच्छता खूप चांगल्या प्रकारे करतो आहोत। स्वच्छता करून घेण्यासाठी तेथील आगार व्यवस्थापक यांनी काही स्वच्छता कर्मचारी नेमलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छता करून घेत आहेत। त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या की प्रवाशांच्या माहिती करता वेळापत्रक असणे, आपण ज्या विविध प्रकारच्या सवलती राबवतो महाराष्ट्र शासनामार्फत या राबवल्या जातात आणि यात प्रवाशा या घटकाला खूप जास्त चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी त्याची माहिती होण्यासाठी आपण ते फलक लावलेले आहेत आणि स्वच्छता अबाधित राहील, एक चांगलं वातावरण निर्माण राहील त्या दृष्टिकोनातनं आपण बसस्थानकामध्ये स्वच्छता ठेवून काही वृक्ष लावलेत, काही झाडं लावलेली आहेत, काही कुंड्या लावलेल्या आहेत आणि याचा एकंदरीत परिणाम हा स्वच्छतेवर दिसून येतो। नक्कीच, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान या अभियानामध्ये हा वर्षभर एक अभियान चालणार असल्याने याचं सर्वेक्षण परत होणारच आहे। बीड विभागात 17 बसस्थानक आहेत आणि या 17 बसस्थानकामध्ये आपल्या 3 बसस्थानकाचं काम चालू आहे, त्यामुळे 14 बसस्थानकामध्ये आणि उरलेल्या 3 बसस्थानकामध्येही सुद्धा आपण चांगल्या प्रकारे स्वच्छता करून घेण्यासाठी युद्धपातळीवर काम करतो आहे आणि चांगल्या प्रकारे स्वच्छता अबाधित राहील या प्रकारे कारवाई करतो आहे।